नमस्कार ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्सवर. गजानन महाराजांचा आज 140वा प्रकटदिन आहे. यानिमित्त शेगावमध्ये आज विविध कार्यक्रम होणार आहे. महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे शेगावमध्ये गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदा या महोत्सवाचे 140वे वर्ष आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या उत्सवासाठी शेगाव आणि आसपासच्या परिसरातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. मात्र 70 वर्षाच्या काळात काँग्रेसने काहीही केले नाही असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी हल्लाबोल केलाय. राष्ट्रपतीच्या भाषणाचा सन्मान झाला पाहिजे असं मोदी म्हणाले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष फक्त नावाला होते. तत्कालीन मीडियाही सरकारच्या म्हणण्यानुसार वागत होती. त्यावेळी न्यायालयातही काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. काँग्रेसला कोणीही विरोध करत नव्हते. पंचायतीपासून ते संसदेत काँग्रेसचाच आवाज होता. काँग्रेसनेच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा घणाघात मोदी यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नी जोशा दाबीन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्का चूर झालाय. मात्र सुदैवाने जोशा दाबीन यांना गंभीर दुखापतही झाली नाही. जोशा दाबीन नातेवाईकांच्या लग्नासाठी राजस्थानमधील कोटामध्ये गेला होता. तिथून परत येताना चित्तोडगडजवळ त्यांचा अपघात झालेला आहे. अपघातानंतर सैनिकांनी जोशा दाबीन यांना तात्काळ चित्तोडगड रुग्णालयात दाखल केलंय. त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागल्याची माहिती मिळाली आहे. जोशा दाबीन यांची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मुस्लिमांनी भारतात राहू नये तर थेट पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं असं वक्तव्य भाजप खासदार विनय कटियार यांनी केलं आहे. भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याच्या ओबीसीच्या मागणीला उत्तर देताना कटियार यांनी हा वाद ओढवून घेतला आहे. मुस्लिमांनी या देशात राहता कामा नये. लोकसंख्येच्या आधारावर त्यांनी आपल्या देशाचं विभाजन केलंय. मग त्यांना इथे राहण्याची गरज काय? त्यांना स्वतंत्र देश देण्यात यावा. त्यांनीच पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावं तर त्यांचं इथे काम काय असं विनय कटियार हे म्हणाले आहेत. विनय कटियार हे विश्व हिंदू परिषदेचे यूथ विंग असलेल्या बजरंग दलाचे संस्थापक आहे. वंदे मातरमचा आदर न करणाऱ्या, राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आणि पाकिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देण्याची तरतूद करावी अशी मागणीही कटियार यांनी केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UID ने प्लास्टिक तयार झालेले स्मार्ट आधार कार्ड न वापरण्याचं आवाहन केलं आहे. असे आधार कार्ड अनेकदा काम करणं बंद करतात असं UID ने म्हटलं आहे. प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं UID ने म्हटलेलं आहे. या कार्डची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे QR कोड खराब होतो, ज्यामुळे हे कार्ड स्कॅन केलं जाऊ शकत नाही असं UID ने सांगितलेलं आहे. या बातमीसोबतच वेळ झाली तेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.